नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो जर आपण नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जात असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला नक्की जॉब मिळणारच म्हणजे नोकरी मिळणारच बघूया काय आहेत टिप्स जीवनात प्रत्येकाला खूप यश मिळून मोठं व्हायचं असतं मी खूप चांगली नोकरी मिळवणार आणि खूप मोठा माणूस होणार हे स्वप्न प्रत्येकाचं असतं मात्र अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्यातील कमी आत्मविश्वास आत्मविश्वासात कमतरता असल्यामुळे अनेकांना नोकरी मिळत नाही मात्र नोकरी न मिळण्याला फक्त आत्मविश्वासच जबाबदार नाही आहे चांगली नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यावर कुठल्या गोष्टी तुम्ही कराव्या आणि कुठल्या गोष्टी करू नये याबद्दल काही टिप्स देणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही वेळेमध्ये जा म्हणजे वेळेवर जा जर तुम्हाला लगेच नोकरी मिळवायची असेल तर इंटरव्ह्यूला कधीच उशीर करू नका याची मुख्य दोन कारणं आहेत इंटरव्ह्यू घेणारी लोकं तुम्ही वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहात हे बघत असतात तसंच वेळेच्या पंधरा मिनिट आधी गेल्यास तुम्हाला तयारीला वेळसुद्धा मिळतो तसंच तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते म्हणूनच इंटरव्ह्यूला जाताना कधीच उशीर करू नका नेहमी पंधरा ते वीस मिनटं आधी जाण्याचा प्रयत्न करा दुसरी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे रिसर्च करणं महत्त्वाचं कुठल्याही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाताना त्या कंपनीबद्दल संपूर्ण रिसर्च करून जाणं खूप महत्त्वाचं आहे त्या कंपनीच्या वेबसाईटला नक्की बघा इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला कंपनीबद्दल काही प्रश्न विचारला जाऊ शकतात त्यामुळे त्या कंपनीबद्दल तुम्हाला सर्वच माहिती घेऊन इंटरव्ह्यूला जाणे खूप महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे पेहरावाकडे लक्ष द्या तुम्हाला नोकरी मिळेल की नाही हे तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना घातलेल्या कपड्यांवरही अवलंबून असतं तुम्ही जर इस्त्री न केलेले कपडे चोळामोळा झालेले कपडे घालून गेलेत तर तुम्हाला आळशी किंवा बेजबाबदार आहात अशा प्रकारे समोरच्याला वाटेल किंवा त्याचा समज होईल म्हणूनच इंटरव्ह्यूला जाताना स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून जा तसेच कपडे फॉर्मलच घालून जा जीन्स पॅन्ट किंवा टी शर्ट घालून जाऊ नका तसंच महिलांनी साडी किंवा सलवार सूट घालून इंटरव्ह्यूला जाणं कधीही चांगलं त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे बोलण्याची गती कमी ठेवा तुमच्या कपड्यांनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बोलणं इंटरव्ह्यू दरम्यान बोलताना नेहमी हळू आवाजात बोला तसंच तुमच्या बोलण्याची गती कमी ठेवा ज्यामुळे समोरील व्यक्तीला तुमचं बोलणं स्पष्ट ऐकू येण्यास मदत होईल तसंच बोलण्यात आत्मविश्वास नक्की ठेवा पुढची टीप आहे ती म्हणजे तुमचा बायोडाटा महत्त्वाचा आता इंटरव्ह्यूला गेले तर तुमचा बायोडाटा महत्त्वाचा आहेच त्यामुळे तुमच्याबद्दल बायोडाटामध्ये इतंभूत गोष्टी टाका म्हणजेच तुमचा बायोडाटा नेहमी अपडेट असायला पाहिजे बायोडाट्यामध्ये नेहमी तुमचा अनुभव असेल तुम्ही काम केलेल्या कंपनीचे नाव असेल तुमचा छंद असेल तुमचे शिक्षण आहे ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यामध्ये माहिती द्या मात्र याचा अर्थ असा नव्हे की तुमचा बायोडाटा पंधरा ते वीस पानांचा तयार करून तुम्ही न्यावा नाही तर थोडक्यात न्यावा ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या बायोडाटामध्ये लिहा तसंच बायोडाट्याचं प्रिंट करताना नेहमी बॉन्ड पेपरवरच करा त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे तुम्ही खास आहात इंटरव्ह्यू दरम्यान तुम्ही इतरांपेक्षा किती वेगळे आहात हे दर्शवण्याचा प्रयत्न करा आपल्यातील प्रत्येक चांगला गुण हा एखाद्या उदाहरणासह स्पष्ट करा तसंच अतिआत्मविश्वास बाळगू नका पुढची टीप आहे ती म्हणजे बघा ना इंटरव्ह्यू दरम्यान तुम्हाला तुमच्यातील तीन स्ट्रेंथ आणि तीन विकनेसबद्दल हमखास विचारण्यात येईल अशावेळी घाबरू नका तुमच्यातील विकनेस सांगताना त्यांना तुमच्या स्ट्रेंथमध्ये परावर्तित करा उदाहरणार्थ मी कोणालाही नाही म्हणू शकत नाही मात्र या माझ्यातील गुणांमुळे मी कोणाचंही मन दुखवत नाही यामुळे तुमचं इम्प्रेशन चांगलं जाईल आणि तुम्हाला नोकरीसुद्धा मिळेल पुढची टीप आहे ती म्हणजे प्रश्न विचारताना घाबरू नका इंटरव्ह्यू दरम्यान जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर बिंदास न घाबरता प्रश्न विचारा यामुळे तुमची निडरता सर्वांना दिसेल आणि तुम्हालाच नोकरी मिळेल अशा प्रकारे मित्रांनो जर आपण इंटरव्ह्यूला जात असाल तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण नक्की ध्यानात ठेवा ज्या टिप तुम्हाला नक्की जॉब मिळवून देतील पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत गुड बाय